जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप सा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पी एस यू बँक बीचं अॅनिसिस या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्येक वेळेला मी यूबचे काही नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि सर्वांना माहिती आहे युट्यूबमध्ये ट्रेडिंग केलेली केव्हाही सेफ असते आपल्याला त्या ठिकाणी भीती नसते तुम्ही जर एखाद्या स्टॉकमध्ये समजा गुंतवणूक केली स्विंग ट्रेडिंग केली किंवा त्याला लाँग टर्मसाठी तुम्ही होल्ड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान पण होण्याचे चान्सेस जास्त असतात पण जेव्हा तुम्ही ई टी एफमध्ये गुंतवणूक करत असतात तुम्ही एका इंडेक्समध्ये पैसा गुंतवत असतात आणि इंडेक्स जरी खाली आला तर त्यामध्ये रिकव्हरी नंतर होतच असते आणि तो वरती जातोच असतो आणि त्या ठिकाणी आपला पैसा बनतच असतो त्यामुळे आपण ई टी एफमध्ये स्विंग ट्रेडिंग केलेली केव्हाही हो चांगली असते तर आज आपण जो ई टी एफ बघणार त्याचं नाव आहे पी एस यू बँक बीच या ई टी एफमध्ये कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओला स्किप करत जाऊ नका तर आपण लेवल कशा फाइंड आउट करायचे असतात टेक्निकल त्या तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या दिवशी आपण सर्वांनी बघितलेलं होतं की पी एस यू बँक बीज जो होता दोन टक्क्यांनी वरती होता चांगल्या प्रकारची बाईंग या पी एस यू बँक बीजमध्ये झालेली होती म्हणजे सत्तावन्न रुपयांवरती या ठिकाणी ई टी एफने क्लोज दिलेला होता आणि गेल्या काही दिवसांपासून बघताय तुम्हाला ई टी एफ एका रेंजमध्ये दिसतोय आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजे इथून वरती पण गेलेलं आहे एक हाय बनवला नंतर थोडं करेक्शन पण झालं एका सपोर्टला आला तिथून एक चांगला रिव्हर्सल दिलं इथे सपोर्टलाच बघा एक हॅमर कॅन्डस्टिक पॅटर्न पण बनलेला होता त्यानंतर इथून रिव्हर्सल दिला पुन्हा प्राईज वरती जात होती पुन्हा या ठिकाणी थोडं करेक्शन आलं पण ह्या लोला ब्रेक केलेलं नाही आहे ठीक आहे इथूनच एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी काय ई टी एप एका लाईनला फॉलो करतो आहे इटीहून काय रिजेक्शन येतं आहे याच्यामध्ये प्राईज या ठिकाणी रिजेक्शन घेते रजिस्टन्स घेते पण एवढी विकनेस नाही आहे या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित ड्रॉईंग जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न बघायला मिळेल याला व्यवस्थित जर ड्रॉइंग केलं तुम्ही असं तर असं तुम्हाला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न पण बघायला मिळू शकतो ठीक आहे आणि आता इथे ई टी एफ जो आहे तो ब्रेकआउटच्या तयारीत आहे म्हणजे कसं बघा प्राईज या ठिकाणी येते सपोर्ट घेते गे वरती गेली एक चांगली रॅली दिली ई टी एफने पुन्हा खाली आलं करेक्शन आलं ई टी एफमध्ये पुन्हा सपोर्ट घेतला पुन्हा आप साईडला दिला इथे रिजेक्शन आलं प्राईज पुन्हा इथून सपोर्ट घेते आता इथून ब्रेकआउटच्या तयारीत आहे तर आता इथे जर ब्रेकआउट आला तर आपल्याला वरती पण जवळजवळ तीन चार ते, ते आपने आपने जैस चार टक्क्यांचे प्रॉफिट मिळू शकते आणि जसं आपला बँक बीज असतो त्यानंतर सिल्वर बीज असतो त्या आय टी एफसारखाचा आय टी एफ जो आहे तो खूप होलेटेल असतो मग आपल्या आपण स्ट्रॅटेजीप्रमाणे जी आपण सायकल स्ट्रॅटेजी वापरत असतो जास्तीत जास्त तुम्ही चार टक्के किंवा पाच टक्के प्रॉफिट पण या ई टी एफमध्ये होलेट असतो काही वेळेला एका दिवसात तुम्हाला तो दोन तीन टक्क्यांचं प्रॉफिट देऊन टाकतो मग तुम्ही जर थांबले त्यामध्ये तर तुमचं प्रॉफिट पण जास्त बनतं ठीक आहे आणि करेक्शनमध्ये पण तसंच करायचं असतं जेव्हा ई टी एफमध्ये चार पाच टक्क्यांचं करेक्शन येत असतं तुम्ही दुसऱ्या डीमॅक्टमध्ये बाईंग करायची असते करेक्शन पण तसंच देत असतो आणि त्याच्यामध्ये रॅली पण तशीच येत असते बाईंग पण तशीच होत असते त्यामुळे तुम्ही या ई टी एफमध्ये जवळजवळ चार ते पाच टक्क्यांचं प्रॉफिट घेतलं पाहिजे सिल्वर बीच झालं त्यानंतर बँक बीच झालं पी एस यू बँक बीच झालं हे होलेटेल ई टी एफ असतात हे होलेटेल असतात तसंच मफांग नावाचं ई टी एफ असतो मफांग हा आपण होलटेल ई असतो मग त्यांच्यामध्ये जवळजवळ आपण चार ते पाच टक्क्यांचं प्रॉफिट घेतलं पाहिजे आणि चार ते पाच टक्के करेक्शन झाल्यानंतरच आपण दुसऱ्या डिमॅकमध्ये बाईंग केली पाहिजे किंवा काही जणांना टॉपअप करायचं असतं थोडीफार क्वांटिटी जर त्यांनी करेक्शन होण्याची वाट बघितली पाहिजे चार पाच टक्क्यांचं त्यानंतरच ते त्यांनी बाईंग केली पाहिजे तर मग या ठिकाणी आता ई टी एफमध्ये बाईंगची कोणती लेवल आहे या लेवलला आपली बाईंग होऊ शकते का तर करंट लेवलला पण आपण ई टी एफला बाय करू शकतो समजा ई टी एफने इथे ब्रेकआउट दिला आता ई टी एफची प्राईस चालू आहे सत्तावन्न रुपये मग इथून जर ब्रेकआउट दिला तर आपलं टार्गेट डायरेक्ट बनवू शकता मग इथे साठ ते बासष्ट रुपयांपर्यंत ही इजी लेवल जी लेवल असणार इथे लेवल दिसते तुम्हाला ही ही जी लेवल असणार आहे साठ रुपयांची एक रेजिस्टनचं काम करते एक छोटासा हर्डल असणार या ठिकाणी म्हणजे अठ्ठावन्न ते एकोणसाठ रुपयांपर्यंत हा एक हर्डल असणार हा हडल जर पार झाला तर ई टी एफमध्ये आपल्याला साठ रुपयांचे लेवल पण बघायला ले मिळू शकतात या स्ट्रक्चरचा जर ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला चांगलं टार्गेट यामध्ये मिळू शकतं म्हणजे जवळजवळ करंट लेवलपासून आपण थोडं कॅल्क्युलेशन पण या ठिकाणी करूया की ई टी एफ वरती जाऊ शकतो या लेवलपासून तर करंट प्राईजपासून जर बघितलं साठ ते एकसठ रुपयांपर्यंत आपल्याला सहा ते साठ टक्के रिटर्न यामध्ये मिळू शकतात सहा ते साठ टक्के हे बघा हे कॅल्क्युलेशन इथून तुम्ही बाईंग केली समजा करंट लेवलपासून जवळजवळ सहा टक्के पकडू आपण की सहा टक्क्यांची रिटर्न आपल्याला यामध्ये मिळू शकतात सहा टक्के अपसाईड आणि तुम्ही बाईंग केल्यानंतर समजा जर ई टी एफ खाली आला तर ई टी एफसाठी सपोर्ट कोणता असणार आहे तर ई टी एफसाठी पहिला सपोर्ट जो असणार पंचावन्न रुपया लेवल साठी पहिला सपोर्ट आणि दुसरा एक स्ट्राँग सपोर्ट आहे ईटीएफ टी एफमध्ये हा सपोर्ट असणार आहे दुसरा स्ट्राँग बावन्न रुपयांची लेवल हा दुसरा सपोर्ट आहे एवढा खाली तर येऊ शकत नाही पण मार्केट शेवटी बघा मार्केटमध्ये व्हायला काय पण होऊ शकतं मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं मार्केटवरती न जाता खाली पण येऊ शकतं ठीक आहे करेक्शन आलं तर मग ई टी एफमध्ये सपोर्ट जो असणार पंचावन्न रुपयांचा पहिला आणि नंतरचा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे बावन्न रुपयांपर्यंत आणि बावन्न रुपयांपर्यंत आलं तर एक चांगली लेवल ले असणार आहे ती आपल्यासाठी संधी असणार मोठी की त्या ठिकाणी आपण ई टी एफला आणि सर्वजण ई टी एफमध्ये चांगलं प्रॉफिट पण बनवत आहे जसं आपण मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सिल्वर बीज गोल्ड बीज बाय केलेले होते काही जणांनी स्टॉक पण बाय केली होती टाटा पॉवरसारखा स्टॉक होता सिल्वर बीजमध्ये बघा आठ टक्क्यांचं प्रॉफिट किती दिवस दारखेला मुहूर्त ट्रेनिंगच्या दिवशी बारा नोव्हेंबर दिवशी आपण काय केलेलं होतं सिल्वर वीज बाय केलेले होते दिवस किती झाले अठरा अठरा दिवसांमध्ये आपल्याला आठ टक्के रिटर्न मिळत आहे खूप झाले कोणता असा ठिकाणी तुम्हाला अठरा दिवसामध्ये आठ टक्के रिटर्न देईल त्यामुळे आपण काय संधी जो डीप असतो तिथे तर आपण एक संधीचा फायदा मिळवायचा असतो डीपमध्ये आपण नक्की बाईंग केलं पाहिजे ई टी एफमध्ये कोणताही ई टी एप असू द्या डीपमध्ये बाईंग केलं तर तुम्हाला रिटर्न मिळतीलच कारण की ते इंडेक्सला फॉलो करतात जो ई टी असतो तो, तो इंडेक्सला फॉलो करतो इंडेक्समध्ये जरी करेक्शन झालं इंडेक्स एक दिवस वरतीच जाणार तो खाली येणार नाही इंडेक्समधला एखादा स्टॉक खाली येऊ शकतो सर्व तर येणार नाही बाकीचे स्टॉक वरती जाणार ठीक आहे ज्यांचं वेटेज जास्त असतं ते स्टॉक जर वरती गेले तर इंडेक्स पण वरतीच जाणार आणि ई टी एपमध्ये पण आपल्याला प्रॉफिटच दिसणार असतं ई टी एपमध्ये पण आपल्याला प्रॉफिटच दिसतात त्यामुळे तिथे भीती नसते त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतो की ई टी एफमध्ये केलेली ट्रेडिंग केव्हा चांगला मोठा फंड असेल तर अजून चांगलं ऑप्शन ट्रेडिंगची पण तुम्हाला गरज नाही मग आता हे करेक्शन जे असणार ते किती टक्क्यांचं होऊ शकतं त्याचं पण आपण कॅल्क्युलेशन करूया जास्तीत जास्त करेक्शन आपण म्हटलो ना की बावन्न रुपयांचं सपोर्ट या ठिकाणी असणार आहे करंट लेवलपासून जर करेक्शन झालं ई टी एफमध्ये तर ते किती टक्क्यांचं होऊ शकतं ती लेवल पण आपण इथे काढूया म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ टक्क्यांचं करेक्शन आठ ते नऊ टक्क्यांचं करेक्शन इथे होऊ शकतं आणि अपसाईडला किती जाऊ शकतो ई टी एफ सहा ते साठ टक्क्यांनी एक रेंज बघा असं ई टी एफमध्ये ड्रॉइंग करून ठेवत चाला अशा लेवल ज्या असतात ना तुम्ही ड्रॉइंग करून ठेवत चाला तुम्हाला त्याचा फायदा होत असतो ठीक आहे सोमवारच्या दिवशी जर समजा सत्तावन्नच्या आसपास छप्पन्नाच्या आसपास आसपा जर तुम्हाला ई टी एफ मिळाला तर बाय करायला हरकत नाही आपण करू शकतो हो त्या ठिकाणी बाईंग म्हणजे माझा सल्ला नाही आहे तुम्ही पण लेवल अशा फाइंड आऊट करायच्या तुम्ही ड्रॉइंग करायचं आणि त्यानुसार बाईंग करत चालायची ठीक आहे आपली स्ट्रॅटेजी आहे तुम्ही जर ते ई टी एफचे व्हिडिओ बघितले नसतील जाऊन बघा त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मी एक्सप्लेन केलेलं आहे की ई टी एफमध्ये जाऊ तर आपला पैसा पण लॉक होणार नाही ब्लॉक होणार नाही आपण रेग्युलर इन्कम त्यातून मिळू शकतो तीन तीन टक्के चार चार टक्के ठीक आहे समजलं का तर हे जवळजवळ नऊ टक्क्यांचं करेक्शन इथे येऊ शकतं बावन्न रुपयांपर्यंत पण एवढं येणार नाही मला वाटतंय जास्तीत जास्त आला ई टी एफ तर पंचावन्न रुपयांपर्यंत येऊ शकतो मग किती आपण ई टी एफला बाय केला पाहिजे तिथून जर बाईंग झाली पुन्हा हे स्ट्रक्चर जे आहे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न त्याचा ब्रेकआउट पण मिळेल आणि आपल्याला इथे जवळजवळ सहा ते सात टक्के रिटर्न मिळून पण जाणार जसं आपण सिल्वर वीजमध्ये लेवल काढलेल्या होत्या मी तुम्हाला सांगितलं होतं पंच्याहत्तर ते शहात्तर रुपयाला पण जेव्हा असं स्ट्रक्चर जे असतं त्याचा ब्रेकआउट मिळतो ना टार्गेट पण तसेच मिळत असतात आपण बघितलं पण सिल्वर वीजमध्ये तशाच प्रकारे इथं जर ब्रेकआउट मिळाला ई टी एफमध्ये तर डायरेक्ट ईटीएफ साठ रुपयांपर्यंत जाऊ शकतो साठ रुपये ते एक आपण बाईंग केली तरी चालेल किंवा किंवा हा ई टी एफ आपल्याला जर डीपमध्ये मिळत असेल तर अजून चांगलं म्हणजे पंचावन्न रुपयांच्या आसपास जर मिळाला तर तिथे आपली बाईंग व्हायला पाहिजे ठीक आहे तिथून ती जर समजा पुन्हा खाली आला एकावन्न बावन्नपर्यंत पुन्हा आपण टॉपअप केलं पाहिजे किंवा दुसऱ्या डीमॅटमध्ये आपण बाईंग केली पाहिजे चार चार पाच पाच टक्क्यांच्या करेक्शनमध्ये आपण याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे खूप एफ असतो चार ते पाच टक्क्यांमध्ये आपली बाईंग झाली पाहिजे म्हणजे मग आपण थोडंसं खाली आल्यानंतर याच्यामध्ये बाईंग करू शकतो दुसऱ्या डीमॅटमध्ये ठीक आहे लेवल तुम्हाला समजलेले असतील तर आपण थोडा डाटा पण बघूया डिलिव्हरी व्हॉल्यूम जे असतं ते पण आपण बघत असतो सोबत आपण इंडेक्सचा चार्ट पण बघत असतो इंडेक्स कसं जातो आहे त्याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर तयार होतंय ते पण बघत असतो तर सुरुवातीला आपण इंडेक्सचा चार्ट बघू त्यानंतर आपण डाटा बघू त्या ठिकाणी मी इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे पी एस यू बँक इंडेक्सचा चार्ट सेम स्ट्रक्चर इथे पण बनलेलं आहे हे बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल इथे ही लाईन दिसते वरतून लाईन येते तर या लाईनचा काय घेतं रेजिस्टन्स घेतो आहे हा इंडेक्स ठीक आहे इथे पण सेम स्ट्रक्चर बनलेलं काहीच फरक नाही ठीक आहे कारण की ई टी एफ जे असतात ते इंडेक्सलाच फॉलो करतात असं स्ट्रक्चर या थे, ठिकाणी बनलेलं आहे असं दिसणार तुम्हाला तुम्ही ड्रॉइंग केलं तर तुम्हाला असं दिसेल सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न केव्हा बनत असतो जेव्हा प्राईज कॉन्सल्टेशनमध्ये असते कॉन्सल्टेशनमध्ये असते एका रेंजमध्ये असते तेव्हा इथे सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्मेशन असं तयार होत असतं अशा प्रकारचं मग सेम आहे इंडेक्समध्ये ही लेवल रेजिस्टन्स होती इथं ब्रेकआउट पहिले पण दिलेला होता पण तो सस्टेन झालेला नव्हता ब्रेकआउट ठीक आहे रिव्हर्सल आला आता जेव्हा पण इंडेक्स या लेवलला पार करेल पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी या लेवलला पार करेल तर एक चांगली तेजी आपल्याला पी एस यू बँक इंडेक्समध्ये पण बघायला मिळू शकते पी एस यू बँक इंडेक्सचे मेन स्टॉक कोणते एसबीआय एस बी आयचं सर्वात जास्त वेटेज आहे पी एस यू बँकमध्ये त्यानंतर बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोनारा बँक बँक या स्टॉकचं जास्त वेटेज आहे यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची बँक झाली तर नक्कीच आपल्याला पी यू बँक इंडेक्स पण वरती जाताना दिसेल या पी एस यू बँक असतात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग प्राय प्रायव्हेट बँक प्रायव्हेट अशा दोन प्रकारच्या बँका असतात मग हा जो इंडेक्स बनलेला असतो हा पी एस यू बँकचा असतो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग समजलं सरकारी बँका असतात हे यांच्यामध्ये जर चांगली बँक झाली एस बी आय बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक बैंक, बँक ऑफ इंडिया पण आहे त्याच्यामध्ये यांच्या नक्कीच आपल्याला पी एस यू बँक इंडेक्स पण वरती जाताना दिसेल आणि आपलं प्रॉफिट पण चांगलं पी एस यू बँक बीजमध्ये बनू शकतं करंट लेवलला पण आपण इटे टेपला बाय करू शकतो हे पण स्ट्रक्चर चांगलं आहे इथे पण बघा हा इंडेक्स एका ट्रेंडलाईनला फॉलो करता येते इथे याचा जेव्हा आपण ब्रेकआउट मिळेल या ब्रेक ठिकाणी तर एक चांगली रॅली पुन्हा पी एस यू बँकमध्ये येताना दिसेल या ठिकाणी पण आपण ॲनालिसिस केलेलं होतं दिसतंय तुम्हाला जेव्हा हा इंडेक्स कॉन्सल्टेशनमध्ये होता इथे इथे कॉन्सल्टेशनमध्ये होता त्यानंतर इथे ब्रेकआउट दिला एक खूप चांगल्या प्रकारचं टार्गेट आपल्याला दिलेलं होतं इथं पण हा टूल तेव्हाच लावलेला होता आपण तुम्हाला हो आठवत असेल एक वेळेला आपण इथे ॲनालिसिस केलेलं होतं बघा चौदा ते पंधरा टक्क्यांची रिटर्न इथून मिळालेले होते कंटिन्युअसली ब्रेकआउट दिल्यानंतर आता इंडेक्स काय ते कॉन्सल्टेशनमध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न केव्हा बनतो जेव्हा प्राईज असते कॉन्सल्टेशनमध्ये एका रेंजमध्ये असते ठीक आहे इथं काय करते ती हायला पण ब्रेक करत नाही प्रिवियस आणि लोला पण ब्रेक करत नाही हे दिसते हा लो आहे या लोला इथे ब्रेक केलं नाही प्राईजने दुसरा लो बनवला इथे या ठिकाणी हायर लोज बनवला याला आपण म्हणतो हायर लोज ठीक आहे प्राईजवरती गेली खाली आली पण या हायला आपण ब्रेक केलं नाही हा एक हाय बनला होता इथे एक लो होता इथे हायर लो बनला पुन्हा या हायला ब्रेक केलं नाही इथे बनला लोअर आहे बरोबर आहे पुन्हा प्राईजचं रिजेक्शन आलं प्राईजने या लोला पण ब्रेक केलं नाही इथे पण बनवला हायर मध्ये जेव्हा पण या ठिकाणी ब्रेकआउट देणार तेजी बघायला मिळणार आपल्याला तेजी एक अपू या ठिकाणी येऊ शकतो इंडेक्समध्ये पण त्याचा फायदा आपल्याला ई टी एफमध्ये मिळू शकतो मग तर करंट लेवलला पण बाईंग होऊ शकते आपल्या ई टी एफमध्ये समजलं तर आपण आता डाटा बघूया तर आपण आलेलो आहे आता एन एस सीच्या वेबसाईटवरती एन एस सीवरती गेल्यानंतर तुम्ही मार्केट डाटामध्ये इक्विटी मार्केट डेरिव्हिटी मार्केट त्याच्यावरती क्लिक करून हा डाटा पण बघू शकतात तर आजचा आपण डिलिव्हरी व्हॉल्यूम बघूया किती ई टी एफचं तर आपण पी एसयू बँकवरती जाऊ तर पी एसयू बँकमध्ये दिसेल तुम्हाला एकोणचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजाराचा आजचं व्हॉल्यूम ही व्हॅल्यू दिलेली असते पुढं असते ही व्हॅल्यू ठीक आहे ही असते व्हॅल्यू म्हणजे लाखामध्ये दिलेले तुम्ही करोडमध्ये त्याला कन्वर्ट करू शकता तिथे वरती ऑप्शन असतो त्याचा ही व्हॅल्यू तुम्ही करोडमध्ये पण कन्वर्ट करू शकतात समजलं पण आपल्याला व्हॉल्यूम बघायचं असतं की ह्या ई टी एफमध्ये आजच्या दिवशी किती व्हॉल्यूम होतं तर ते व्हॉल्यूम आपल्याला दिसते एकोणचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजारांचं तर आजच्या दिवशी ई टी एफ जवळजवळ दोन टक्क्यांनी वरतीच होता ठीक आहे मस्त बाईंग आजच्या दिवशी ई टी एफमध्ये झालेली होती तर आपण एक वेळेला याचा हिस्टोरिकल डाटा बघूया मागच्या काही दिवसांपासून याच्यामध्ये बाईंग होते का ते पण आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू डिलिव्हरी बघूया आपण डिलिव्हरेबल क्वांटिटी जर दिसतंय तुम्हाला डिलिवरेल क्वांटिटी इन ट्रेडेड क्वांटिटी ठीक आहे ही पर्सेंटेजमध्ये असते डिलिवरेबल क्वांटी की पर्सेंटेजमध्ये किती बाईंग झाली अडुसष्ट टक्क्यांची आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची बाईंग झाली त्यानंतर आपण याचा हिस्टॉरिकल डाटा बघूया मागच्या काही दिवसांपासून याच्यामध्ये बाईंग होते का व्हॉल्यूम वाढताना दिसते का आपल्याला ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर मागच्या काही दिवसांचं दाखवतो मी तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे एक्केचाळीस लाखांचं होतं बघा डाटा या दिवशी व्हॉल्यूम होतं वाढलेलं त्याच्या अगोदर थोडं कमी होतं पाच लाखांचं सात लाखांचं चौदा लाखांचं दहा लाख पंधरा लाख अठ्ठावीस लाख आठ लाख चौदा लाख आता ह्या दोन दिवशी बघा आत्ताचं अठ्ठावीस नोव्हेंबरला एक चांगलं व्हॉल्यूम होतं त्यानंतर नऊ लाखांचं आलं सतरा लाखांचं आणि आज पुन्हा एकोणचाळीस लाखांचं येते व्हॉल्यूम एकोणचाळीस लाख चौऱ्याहत्तर लाखांचं व्हॉल्यूम आहे आजच्या दिवशी ठीक आहे तर व्हॉल्यूम पण थोडं वाढताना दिसते आपल्याला म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर रोजी व्हॉल्यूम थोडं कमी होतं नऊ लाखांचं त्याच्या पहिल्या दिवशी एक्केचाळीस लाखांचं होतं काल सतरा लाखांचं होतं आणि आज आहे एकोणचाळीस लाख चौऱ्याहत्तर लाखांचं व्हॉल्यूम थोडं वाढताना दिसते आपल्याला तर येणाऱ्या दिवसामध्ये चांगली बाईंग पण ह्या ठिकाणी येऊ शकते ई टी एफमध्ये आता ही बाईंग केव्हा येणार जेव्हा इंडेक्सवरती जाणार तेव्हा ई टी एफ पण वरती जाणार कारण की ई टी एफ जे असतात ते इंडेक्सलाच फॉलो करतात आता हे स्टॉक मी तुम्हाला सांगितले एस बी आय त्यानंतर बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया हे स्टॉक जे असतात यांच्यामध्ये जर बाईंग झाली हे स्टॉकवरती गेले तर इंडेक्सवरती जाईल मग या स्टॉकमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये चांगली बाईंग जर आली तर आपल्याला नक्कीच ए टी एफवरती जाताना दिसेल आणि साठ रुपयांची लेवल आपल्याला याच्यापर्यंत आय टी एफ जाऊ शकतो नक्की चांगली बाईंग ठीक आहे डाटा पण चांगला आहे इथे व्हॉल्यूम पण वाढताना आपल्याला दिसतं आहे मग आपण टप्प्याटप्प्यांमध्ये बाईंग केली पाहिजे आपली जी स्ट्रॅटेजी असते त्यानुसार आपण चाललं पाहिजे ॲक्युमिडेशन केलं पाहिजे प्रत्येक करेक्शनमध्ये आपली बाईंग पण झाली पाहिजे समजलं तर तुम्हाला ई टी एफमध्ये आता महत्त्वाचे लेवल समजलेले असतील कोणत्या लेवलला आपला ई टी एफ बाय झाला पाहिजे कोणता महत्त्वाचा सपोर्ट त्याच्यामध्ये असणार कोणत्या लेवलचे टार्गेट आपल्याला ई टी एफमध्ये मिळू शकतात या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला लाईक केल्याने काय होत असतं मी तुम्हाला सांगतच असतो की तुम्ही जर लाईक केलं कॉमेंट केलं तर आपला व्हिडिओ जो असतो तो व्हायरल होण्यासाठी मदत होत असते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून आपले मराठी बांधव असतील त्यांना पण समजेल की ई टी एफ काय असतं नेमकं ई टी एफमध्ये कशी ट्रेडिंग केली जात असते कसं चांगल्या पद्धतीने आपण ई टी एफमध्ये प्रॉफिट पण बनवू शकतो या सर्व गोष्टी त्यांना समजतील त्यामुळे व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद